बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण 100% भरले आहे। तसेच या धरण प्रकल्पामधून सध्या 1950 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे नळगंगा नदीकाठच्या गावांसह शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी SP पाटील यांनी दिली आहे। सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाचे पाणी येण्याचा ओघ सुरू आहे। यामुळे धरणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नळगंगा धरणाचे अगोदर 3 दरवाजे व नंतर 11 वक्र दरवाजे उघडले असून यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात कालव्याद्वारे नळगंगा नदीतून सोडण्यात आले आहे। यामुळे मोताळा मलकापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांसह शेतातील पिकांना फटका बसला आहे। गेल्या 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे बहुतांश धरण या ठिकाणी ओव्हरफ्लो झाले असून सध्या आपण मोताळा तालुक्यातील असलेल्या नळगंगा धरणावरती आहे। खूप मोठं धरण आहे आणि या धरणाचे गेल्या 2 दिवसापासून सर्व दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा विसर्ग या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असून या खालील जे गाव आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे। आजही सुद्धा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या नदी खालचे जे गाव आहेत त्यांनी या ठिकाणी सतर्क राहावा असा सुद्धा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिला आहे। आपण सध्या या ठिकाणी पाहू शकतो की ही 11 गेटचं धरण आहे आणि मोठं धरण आहे। या धरणातील सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा या ठिकाणी विसर्ग होत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र या ठिकाणी सुरक्षा म्हणून या ठिकाणी काही कोणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस या ठिकाणी पाहायला मिळत नाही, त्यामुळे एखाद्याचा अपघात सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो असे होऊ शकतो, त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी हजर राहणे गरजेचे आहे। आज रात्री आम्ही 8:30 वाजेपासून सुरुवातीला 3 गेट, नंतर 2 गेट, नंतर अजून 2 गेट आणि नंतर 4 गेट असे 11 गेट ओपन केलेले आहे सकाळपर्यंत। आता सध्या 1 फुटाना विसर्ग सुरू आहे, साधारणतः 254 क्यूबिक मीटर पर सेकंड सध्या सुरू आहे आणि पाण्याची लेवल स्टेडी आहे। आता म्हणजे येणारा इनफ्लो आणि सोडलेलं पाणी हे जवळपास बरोबर आहे। आता आम्ही 100 अशी लेवल आल्यानंतर गेट क्रमाक्रमानं कमी कमी करू किंवा गरज पडली तर बंद करू मागचा येवा पाहून। नागरिकांना वेळोवेळी सतर्क केलेलंच आहे, तहसीलदार मलकापूर SDO पोलीस स्टेशनला सगळ्यांना आम्ही वेळोवेळी मेसेज पाठवतो आहे। जेव्हा गेट सोडतो आहे गेटची उंची वाढतो आहे तेव्हा आम्ही वेळोवेळी रात्रभरापासून त्यांना अलर्ट केलेलंच आहे आणि नदीकाठचे जे लोक आहे तर त्यांनी आपलं सतर्क राहावं, आपलं सामान वगैरे उंच ठिकाणी नेऊन ठेवावं असं आवाहन मी करतो आणि केलेलंच आहे अगोदरही।